मराठा आरक्षणावरती तुमचा अभ्यास कमी आहे असं त्यांनी उल्लेख केला होता. नाही चांगलं आहे ना, त्यांचा गाडा अभ्यास आहे ना, आम्ही मान्य करतो. मी काय म्हणाल, माझा अभ्यास कमी जरी असला तर कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहीत नाही. मला मग खरंच कळत नाही की वाईज कॉमन सेन्स कॉमन. त्यांचा फार मोठा अभ्यास पण कॉमन सेन्स त्यांचं काय कोणाचं पण नाही, त्या त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांनी काय पण बोलू द्या, वयाने मोठे त्यामुळं फारसं मी म्हणजे लक्ष पण देत नाही असे पहिल्यापासून आरोप प्रतिआरोप. पण त्याच जाण्यापेक्षा मी एवढंच सांगितलं, त्यात अभ्यासाचा प्रश्न कुठे येतो? तर तेच नाही, तर बाकीच्या समाजातल्या लोकांना त्यांचं आरक्षण तसं आहे तसंच ठेवा. तर मराठा समाजातल्या लोक त्यांना पण त्यांचं त्यांना पण न्याय मिळायला पाहिजे. ह्याच्यात अभ्यास करण्याचं तर काय आणि ज्यांना अभ्यास करायचं होतं आता हे जे सगळे आता माझी बुद्धी काढतात त्यांनाच मी प्रश्न विचारतो आहे ना. हे मागच्या वेळेस पण सांगितलं, तुम्ही याचं उत्तर द्या ना. मला अजिबात काय अभ्यास नाही, मला जाणून घ्यायचं आहे ना, तुमच्याकडनंच जाणून घ्यायचं सगळ्यांकडं, तज्ज्ञ लोकांकडनं की काय नेमकं असं घडलं, का मिळालं नाही, मग मी माझं उत्तर देईन ना. मग माझा अभ्यास आहे का नाही त्यावेळेस मी सांगेन, पण का झालं नाही ह्याचं उत्तर अजून कोणी देत नाही. पण डायव्हर्ट करायचं आहे का विषय, ह्या आरक्षणाचा विषय आला की मग ते दुसरं कुठलं आरक्षण. अहो द्या ना, कोणाला काय पाहिजे ते द्या ना. त्यात काय अभ्यासाचा प्रश्न कुठे आहे? असं आहे ना, अभ्यास जर असता माझा तर मग भरपूर काय जे अनेकांनी केलं तसं पण मला करता आलं असतं. महाराज साहेब, उपमुख्यमंत्र्यांनी असा दावा केलेला आहे की 4 महिन्यामध्ये भाजपमध्ये फूट पडणार आहे, आपलं काय मत आहे त्याच्यामध्ये? नंतर फूट फाटाफुटीचं आता काय सारखे दररोजच झालं आपण पाहिलं, आपण पाहतो तर फूट कशाने पडणार आहे मी काय भविष्य म्हणजे मला माहीत नाही भविष्यात काय घडेल. पण जे प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं असं होणार तसं होणार जे काय तर त्यांचं काय अंदाज असेल किंवा त्यांचं फोरसाईट असेल. पण बऱ्याचशा लोकांनी म्हणजे इथं जरी इथं ज्या एखाद म्हणजे तुमचे विचारच इथं क्लॅश होतात मग एकत्र येणं ठीक आहे. आता किती त्यांनी टिकवलं सगळं टिकलंय सगळं चांगलं चाललंय तर म्हणतो त्यांनी टिकवावं. पण त्याचबरोबर आता जे काही लोकांना आश्वासन दिले जे कोण सत्तेत असतात त्या सत्त्या लोकांनी ते पूर्ण करावे तीच लोकांची प्रामाणिक इच्छा असते. आणि विरोधक या नात्याने सुद्धा जे कोण विरोधक आहेत कोणी पण असू नये, जे सत्ता काल इकडे होती तिकडे जाईल हे चंचल असतं. पण विरोधक एखादा चांगला मुद्दा असेल तर निश्चितपणे जे कोण सगळ्यांनी एकत्र बसून त्यातनं एक चांगलं लोकहिताच्या आणि लोकांच्या प्रगतीच्या मार्ग काढला पाहिजे निश्चितपणे काढतो. आता काय होईल काय नाही होईल दिवस देवालाच नाही. गुन्हेगारी वाढत्या मात्र पाकिस्तानमध्ये बलात्कारांना नपुसंक करण्याचा कायदा तिथं समोर झालेला आहे. तर आपल्या इथं पण अशी बलात्काराची बरेचसे घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत, आपल्या इथेही तो कायदा लागू करण्याची गरज वाटेल आहे. आम्ही माझं म्हणणं तेच आहे जाहीरपणेच्या अगोदर सोडवलं त्याशिवाय लोकांना भीतीच राहिली नाही तर ईश्वरकृपेने कोणावरती असा प्रसंग येऊ नये. पण ठीक आहे आपण बघत राहणार लोक का दुसऱ्या ज्यांची आपली ओळख नाही त्यांच्या बाबतीत असं घडलं तर आपण असं म्हणजे पेपरमध्ये बघतो असं घृणास्पद प्रकार किंवा आपण वाचतो किंवा टी व्हीवरती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच समजा दुर्दैव आहे.
आणि कदापि कोणाबरोबर भेटू नये. समजा आपल्या घरातल्या किंवा आपल्या जवळच्या लक्षात झालं तर मग काय होणार, कोण सांगत नाही, जरी तर होणार. पाकिस्तान सारखाच कायदा भारतामध्ये आमला तणाव असं तुम्हाला वाटते का? नाही तर मागच आणायला पाहिजे. आज काय करते असं तर म्हणजे नाहीतर मला सांगा ना तुम्ही हे कसं ह्याच्यावर ते ह्याला आळा कसं घालतो. बरं एखादा जो असं करतो आणि समजा त्याची संपूर्ण कनेक्शन चांगले हे वेल कनेक्टेड असतात तर काय होतं मला जे एफ आय आर दाखल करत जातात त्यांच्यावर गुन्हा त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांनाच पहिलं त्यांच्यावरती त्यांचं इथं तक्रार घेतली जाईल. आणि बघ कित्येक वेळा माझ्या वाटते तर मी तर पोलीस स्टेशन घेतले असू दे प्रत्येक इथं जाऊन जाऊन दमलो हे माझं वैयक्तिक मत आहे. काय कोणती माझं मत कधी म्हणजे नादत नाही. असं एक विचार आला मला की हे जे ही प्रक्रिया संपूर्ण निवडणुकीची राबवण्याकरता जो खर्च येणार आहे तो जर वाचला बिनविरोध झाल्यामुळे आणि सामोपचाराने सगळं जर झालं तर ते जे काय जो निधी आहे तो ह्या लोकांसाठी ज्यांना खरंच आता गरज आहे त्या लोकांसाठी वापरता येईल. शेवटी मला माहिती आहे की प्रत्येकाला कन्व्हिन्स करणं किंवा त्यांची समजूत घालणं त्यांना पटेल नाही पटेल तो त्यांच्या मानसिकतेचा भाग आहे.